नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे? आणि पर्याय आहेत ए अल्लू अर्जुन, बी सिद्धार्थ मल्होत्रा, सी रामचरण, डी विजय देवरकोंडा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए अल्लू अर्जुन. प्रश्न क्रमांक 2. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अल्लू अर्जुन हा कितवा तेलुगू सुपरस्टार ठरला आहे? आणि पर्याय आहेत ए दुसरा, बी तिसरा, सी चौथा, डी पहिला. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी पहिला. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या चित्रपटाला 2021 सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे? आणि पर्याय आहेत ए गंगूबाई काठियावाडी, बी पुष्पा, सी रॉकेट इन द नबी इफेक्ट, डी मम्मी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी रॉकेट इन द नबी इफेक्ट. प्रश्न क्रमांक 4. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवणारा रॉकेट इन द नबी इफेक्ट हा चित्रपट कोणत्या इस्रोच्या शास्त्रज्ञाच्या जीवनावर आधारित आहे? आणि पर्याय आहे ए सोमनाथ, बी नंबी नारायणन, सी माधवन नायर, डी विक्रम साराभाई. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी नंबी नारायणन. प्रश्न क्रमांक 5. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणत्या दोन अभिनेत्रीला विभागून दिला आहे? आणि पर्याय आहेत ए दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा, बी अनुष्का शर्मा व आलिया भट्ट, सी कियारा अडवाणी व सोनम कपूर, डी आलिया भट्ट व कृती सेनन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी आलिया भट्ट व कृती सेनन. प्रश्न क्रमांक 6. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि पर्याय आहेत ए सलील कुलकर्णी, बी अनुराग कश्यप, सी निखिल महाजन, डी महेश मांजरेकर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी निखिल महाजन. प्रश्न क्रमांक 7. निखिल महाजन यांना कोणत्या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट जाहीर झाला आहे? आणि पर्याय आहेत ए गंगा, बी गोदावरी, सी मिमी, डी देदक्का. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी गोदावरी. प्रश्न क्रमांक 8. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटाला जाहीर झाला आहे? आणि पर्याय आहेत ए RRR, बी पुष्पा, सी शेरशाह, डी मिमी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए RRR. प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नरगिस दत्त पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? आणि पर्याय आहे ए कसरी, बी पठाण, सी द काश्मीर फाईल, डी पुष्पा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी द काश्मीर फाईल. प्रश्न क्रमांक 10. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि पर्याय आहे ए गोदावरी, बी एकदा काय झालं, सी गोष्ट एका पैठणीची, डी दे धक्का. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी एकदा काय झालं. प्रश्न क्रमांक 11. सर्वोत्कृष्ट मराठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेल्या एकदा काय झालं या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? आणि पर्याय आहेत ए प्रसाद ओक, बी नागराज मंजुळे, सी सत्यजित पाटील, डी सलील कुलकर्णी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी सलील कुलकर्णी. प्रश्न क्रमांक 12. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि पर्याय आहेत ए पल्लवी जोशी, बी सई तामनकर, सी मृणाल ठाकूर, डी कृती सेनन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए पल्लवी जोशी. प्रश्न क्रमांक 13. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि पर्याय आहेत ए अपारप्रीत खुराना, बी पंकज त्रिपाठी, सी मनोज तिवारी, डी वरुण शर्मा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी पंकज त्रिपाठी. प्रश्न क्रमांक 14. पंकज त्रिपाठी यांना कोणत्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे? आणि पर्याय आहेत ए मिमी, बी पुष्पा, सी शेरशाह, डी द काश्मीर फाईल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए मिमी. प्रश्न क्रमांक 15. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला आहे? आणि पर्याय आहेत ए पठाण, बी गंगूबाई काठियावाडी, सी हाऊसफुल 4, डी सरदार उधम सिंग. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी सरदार उधम सिंग. प्रश्न क्रमांक 16. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय हिंदी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झालेल्या सरदार उधम सिंग चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? आणि पर्याय आहेत ए महेश मांजरेकर, बी एस राजमौली, सी सुजित सरकार, डी विष्णुवर्धन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी सुजित सरकार. प्रश्न क्रमांक 17. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट ज्युरी पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला आहे? आणि पर्याय आहेत ए शेरशाह, बी मिमी, सी रॉकेट, डी वॉर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए शेरशाह. प्रश्न क्रमांक 18. सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटाला जाहीर झाला आहे? आणि पर्याय आहेत ए छेलो शो, बी नाळ,
सी गांधी अँड कंपनी, डी मिमी, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी गांधी अँड कंपनी. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्र राज्याचे मत्स्य विकास धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? आणि पर्याय आहेत ए मनुकुमार श्रीवास्तव, बी राम नाईक, सी गणेश जाधव, डी नितीन गर्ते. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी राम नाईक. प्रश्न क्रमांक 20, ब्रिक्स संघटनेमध्ये नवीन किती देशांचा समावेश झाला आहे? आणि पर्याय आहेत ए 4, बी 5, सी 7, डी 6. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी 6. प्रश्न क्रमांक 21, ब्रिक्स या संघटनेच्या सदस्य देशाची एकूण किती संख्या झाली आहे? आणि पर्याय आहेत ए 10, बी 12, सी 11, डी 14. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 11. प्रश्न क्रमांक 22, ब्रिक्स संघटनेमध्ये सामील झालेल्या नवीन 6 देशाची मुदत कधीपासून सुरू होणार आहे? आणि पर्याय आहेत ए 1 जानेवारी 2024, बी 1 जानेवारी 2025, सी 1 एप्रिल 2025, डी 1 एप्रिल 2024. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 1 जानेवारी 2024. प्रश्न क्रमांक 23, सीमा देव यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत होत्या? आणि पर्याय आहे ए उद्योग, बी अभिनय, सी राजकारण, डी पर्यावरण. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी अभिनय. प्रश्न क्रमांक 24, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले, त्यांनी कोणत्या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे? आणि पर्याय आहेत ए सुवासिनी, बी वनवासी, सी काळ, डी पाचुळा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए सुवासिनी. प्रश्न क्रमांक 25, फिडे विश्वचषक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकले? आणि पर्याय आहेत ए आर प्रणयानंद, बी विश्वनाथ आनंद, सी डी गणेश, डी मॅग्नस कार्लसन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी मॅग्नस कार्लसन.